बघा मित्रांनो, हा स्टॉप आहे कासमळा श्री स्वामी समर्थ मठ, आणि हा रस्ता सरळ खाली जातो, तो जो जातो सरळ मठाकडे, आणि हा बॅक साईडला जो रस्ता दिसतो आहे कुडाळवरून येणारा रस्ता आहे, आल्यानंतर हा बोर्ड लागेल कासमळा, आणि इकडनं सरळ राईट मारलात की स्वामी समर्थांच्या मठाकडे गेलात. नमस्कार मित्रांनो, होय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभराय. आज मित्रांनो घावनेळे गाव इथे आलेलो आहे, आणि स्वामींचं जबरदस्त असं मठ आहे, आणि ह्या अगोदर मी दादा गवस यांचा एक व्हिडिओ असा टाकलेला होता, ह्याच मठाचा आहे, आणि खूप तुम्ही भरभरून प्रेम दिला, खूप लोकांचे कमेंट्स आले, कॉल आले, आणि दर्शनाला सुद्धा भरपूर आले. आज गुरुवार आहे, आणि आज माऊलींचा व्हिडिओ करायचं माझा भाग्य लाभलं, आणि जे महिला मंडळ आहे ते कधी कधी संकोच करतात की अशा ठिकाणी कसं जायचं, जर ते महाराज असतात, जेंट्स असतात, त्यांना कसं प्रश्न विचारायचा, तर त्याचंही तुम्हाला एक उत्तर देतो आहे. अचानक आलो आहे आज, मी काही ठरवून आलेलो नाही आहे, स्वामींची कृपा आहे, आणि स्वामींनी आदेश दिला त्यामुळे इथे आलो मी. माऊली सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरं देतील, आणि त्यांनी स्वतःचा जो अनुभव सांगितला आहे अंगावर अक्षरशः काटा आला आहे, आणि असे अनुभव तुमच्याही जर असतील तर शेअर करा. आणि ह्या साईडला आलात म्हणजे आंबटपाल कुडाळ इकडनं साधारण 8 ते 10 किलोमीटर आहे. संपूर्ण पत्ता देतो आहे मी, मोबाईल नंबर देतो आहे, ह्या साईडला तर नक्की या. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, असा आहे हा स्वामींचा मठ जो घावनेळे येथे आहे, आणि अत्यंत प्रसिद्ध, अतिशय प्रसिद्ध असा हा मठ आहे. आणि एक वैशिष्ट्य मला असं वाटलं की ते तुम्हाला दाखवतो मी इथे स्क्रीनवर, की कुठेही दानपेटी हा प्रकार इथे नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल अन्नदानासाठी तर समोर मी स्क्रीनला तुम्हाला देतो आहे, त्यांना कॉल करून तुम्ही अन्नदानासाठी मदत करू शकता. रोजच असतं अन्नदान, पण गुरुवारी असं स्पेशल असतं. हे सगळे नामस्मरणासाठी बसलेले आहेत, आणि स्वामींचंही दर्शन दाखवतो जेणेकरून. तर ह्या साईडला आलं तर नक्की या. आणि वैशिष्ट्य जे तुम्हाला सांगितलं की इथे कुठेही दानपेटी असा उच्चार होत नाही किंवा पेटी कुठेच नाही, पण तुम्हाला जर काय दानधर्म करायचे असेल किंवा महाप्रसादासाठी जर काय देणगी द्यायची असेल तर स्क्रीनवर मी जो फोटो दाखवतो आहे त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे ते कॉल करा, आणि तुमची जी इच्छा असेल ती स्वामींच्या चरणी मदत करा किंवा देणगी करा, की जेणेकरून तुम्हाला स्वामींचा प्रसाद किंवा आशीर्वाद नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थ. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. Thank you.
नमस्कार मित्रांनो, होय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दादा गवत समोर आहेत, त्यानंतर माऊली समोर आहेत आणि आज स्वामी समर्थ मठ घावणळे येथे आलो आहे. आणि ह्या अगोदरसुद्धा एक मी जो ब्लॉग टाकला हल्लीच, एक आठवडा पण झाला नसेल, खूप भरभरून तुम्ही प्रेम दिलात. आज माऊलींकडनं जाणून घ्या काय असतो स्वामींचा प्रताप आणि जी त्यांनी जी लीला दाखवली आणि कशातनं हा मठ निर्माण झाला, कशा प्रकारे निर्माण झाला, आज माऊलींच्याच मुखातनं ऐकूया. काय सांगाल माऊली ह्या मठाची कथा? स्वामी समर्थ सांगायला म्हणजे मला म्हणजे सुचत पण नाही आणि सांगायला मला जमत पण नाही अशी माझी महाराजांनी दिलेली मला प्रचिती आहे. मला छोट्या मेंदूला ब्रेन ट्यूमर झालेला 2005 मध्ये. आम्ही दोघही नवरा बायको खुश होतो, दोघही नवरा बायको आम्ही टुरिस्टचा धंदा म्हणजे आमचा जोशात चाललेला, त्याच्यात मला ब्रेन ट्यूमर झाला. ब्रेन ट्यूमर झाल्याच्यानंतर एवढी म्हणजे खाल्लाखतीची परिस्थिती आली की म्हणजे कोण त्यावेळी कोण कोणाचं नसतं. शेवटी महाराज माझ्या वेळेला म्हणजे धावून आले आणि कसे आले काय आले ह्या गोष्टीचा मी हा दिवस पण मला पुरणार नाही तुम्हाला सांगण्यासारखा. तर मी थोडक्यात सांगते की माझ्या छोट्या मेंदूला ब्रेन ट्यूमर झालेला, त्याच्यात मी केम हॉस्पिटलचं कॅन्टीन चालवत होती. कॅन्टीन चालवताना मला एक मुलगी भेटली विरारची, ती मी स्वामी चरित्र वाचत होती 21 अध्यायाचं. ते पुस्तक वाचण्यासाठी मी 6:05 अंधेरीला ट्रेन पकडायची, जोगेश्वरहून मी निघायची 6:45 ट्रेनसाठी, कारण ते पुस्तक मला वाचायला भेटायला पाहिजे होतं म्हणून. ज्या दिवशी त्या मुलीचं पुस्तक वाचन पूर्ण झालं त्या दिवशी तिने मला एक विचारलं, ताई तुम्हाला पाहिजे का हो पुस्तक? तेव्हा म्हटलं हो, खूप दिलं तर चांगलं होईल. तर मी माझं पूर्ण झालं ना की मी नुकतीच देईन, तर देऊ नका ताई, ही माझी सेवा आहे, तुम्ही ही सेवा करा. मग त्यानंतर मी कॅन्टीन संपल्याच्या नंतर 5 कॅन्टीन मी निघायची, 6 घरी पोचायचो. मी माझी छोटी बहीण विनया आणि माझे मिस्टर आणि त्यांचे 2 मित्र असे मिळून मी त्यांना बसवून हे स्वामी चरित्र अध्याय रोज सतत चालू केलं. कारण मी खूप कंटाळलेली, म्हणजे माझ्याकडे ना पैसा नव्हता ना काहीच नव्हतं, माझ्याकडे काहीच राहिलं नव्हतं. खायची परिस्थिती म्हणजे आमची बेकार झालेली दोघांची. अशा हलाखीच्या दिवसामध्ये हे कॅन्टीन चालू करून आमचा मार्ग आम्ही चालू केलेला. स्वामींनी मला एवढंच त्याच्यामधून शिकवलं की मला स्वामीवादी म्हणजे काय माहिती नव्हतं, अक्कलकोट पण मला माहिती नव्हतं, स्वामी कसे दिसतात ते पण मला माहिती नव्हते, मला काहीच माहीत नव्हतं. तरी पण मी हे स्वामींचं वाचन पारायण सतत एकही न दिवस चुकता मी सतत अध्याय वाचत राहिली. अध्याय वाचता 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 एक दिवस असा माझा बदल झाला की महाराजांनी आपण स्वप्नात आले माझ्या, मला दृष्टांत दिला स्वप्नात, म्हणजे स्पेशल उभं राहिले माझ्यासमोर, आपल्या उजव्या अंगठा माझ्या तोंडात घातला, एक दिवस नाही 2 नाही 3 दिवस माझ्या उजवा अंगठा तोंडात घातला पायाचा आपल्या. मी सकाळी उठल्यावर माझ्या मिस्टरांना सांगितलं असं असं मला ना होत आहे, मला ना एक दाढीवाला माणूस लांब दाढी आणि मला स्वप्न दिसत आहे माझ्या समाधीला डोकटे. मग बघ म्हटलं कोण ते मला काय समजत नाहीये, पण मी पारायण करत होती पुस्तकाचं. असं करता करता माझा ब्रेन ट्यूमर कुठे गेला हे मला कळलंच नाही. मी पुन्हा मेहता हॉस्पिटल कलिनेला आहे तिथे मी पुन्हा गेली, नवऱ्याने माझ्या पुन्हा घेऊन गेला तिथे, पूर्ण माझा ब्रेन ट्यूमर चेक केला. ब्रेन ट्यूमरची गाठ कुठेच डॉक्टरांना दिसले, डॉक्टर बोलले काय केलात तुम्ही? म्हटलं काहीच केलं नाही, फक्त स्वामी चरित्र पारायण मी केलं. मी आधी हे विश्वास ठेवत नाही अशा गोष्टीवरती, मी एक डॉक्टर आहे, मी या गोष्टीवर मी काहीच विश्वास ठेवत नाही. पण माझा हा आजार महाराजांनी खूप चांगला केलेला आहे, त्यातून महाराजांनी प्रत्येक गोष्टीला मला दृष्टांत देत गेले. आज तू समाधीला जा, उद्या तू इकडे जा, उद्या तू तिकडे जा, असा आज प्रत्येक वेळी आजपर्यंत महाराजच मला स्वतः दृष्टांत देतात. मी स्वतः महाराजांशी बोलते, मी स्वतः बोलते, स्वतः महाराजांशी मी बोलते. माझे अनुभव घेणारे माझे स्वामी सेवेकरी पुष्कळ आहेत, ते बघू शकतात, ऐकूही शकतात आणि तू तुम्हाला बोलूही शकतात. अच्छा, आणि त्यानंतर महाराजांनी सांगितलं आता बस झालं, कर्दळीला नेला नि मला, माझ्याकडे काहीच नव्हतं, कर्दळीला नेताना पण मला काहीच नव्हतं, पण माझी इच्छा होती महाराज मला कर्दळीला जायचंच आहे. मी 11 माझे स्वामी सेवक परिवार आहे त्या 11 घेऊन 13 घेऊन आम्ही कर्दळीवण गाठली. त्यानंतर महाराजांनी मला गिरनार नेलं. पूर्ण मी जिथे स्वामी गेले तिथपर्यंत मी आणि माझा नवरा दोघही संगतीनेच फिरायचो, कुठेही जायचो संगतीनेच. महाराज आम्हाला दोघांनाही नेतात, अजूनही नेतात. माझी इच्छा कसली अपुरी ठेवलेली महाराजांनी नाहीये. ह्या पलीकडे महाराजांनी मला एक सांगितलं आता माझी बस झाला, आता ध्वजा उभी कर. मग मी घर गावी आली, गावी आली तर जागा पाहिजे होती आपल्याकडे मुंबईला. मग ठिकठिकाणी मी सगळ्या राजकारणी लोकांकडे पण आम्ही गेलो मठ उभं करण्यासाठी, पण मला तिथून कोणाची म्हणजे अपेक्षा भेटली नाही.
किंवा कोणी पण सांगितलं नाही की बाबा मग उभा करण्या जागा देतोय म्हणून, मग म्हटलं गावी जाऊन ध्वजा उभी करूया आपण. मग आपल्या माझ्या वडिलांची माझ्या सासऱ्यांचीच जागा, नवऱ्याने सांगितलं की इथे जाऊया, पण महाराजांनी दृष्टांत दिला की ह्या जागेचा दिला मला की ह्या जागेत चल तू, मला इथेपर्यंत ते घेऊन आले त्यांनी, या ही ध्वजा आपली स्वतःहून उभी करून घेतलेली आहे. हे सगळं दिसतंय ते आमचं दोघांचं काहीच नाही किंवा आम्ही उभं केलेलं स्वतः म्हणून काहीच नाही आहे. सगळी मूर्ती आहेत ती अक्कलकोटची आहेत, पादुका आहेत त्या अक्कलकोटच्या आहेत, श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत, नृसिंह सरस्वतींच्या पादुका, सगळे दत्त महाराजांच्या पादुका, जे गिरणार चालले आहेत महाराज लग्नाच्या पादुका घेऊन गिरणार 12 वर्ष तपश्चर्या केल्या त्या पादुका त्यांनी पण मला दृष्टांत देऊनच दिलेला आहे. मी स्वतःहून कोणाकडे काय मागितले नाही, फक्त महाराजांनी एकच सांगितलंय कधी माझा बाजार मांडू नकोस, फक्त माझी झोळी तुझ्या पाठीशी ठेवते, ही झोळी मात्र माझी उभी आहे आणि महाराज माझ्या बरोबर आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे. मी एवढंच मागते की असा मला आजपर्यंत, मी फक्त सांगितलं महाराजांच्या समाधीला, मला मूल नाही झालं तरी चालेल, महाराज येणारा भक्त आहे ना तोच माझं मूल म्हणून मी स्वीकार करेल आणि दोघही आम्ही त्याच प्रकारे स्वीकार करतोय आणि त्या पद्धतीनेच आम्ही चाललोय. आज मला उभं केलं आजारातून, महाराजांना सांगितलं धन दौलत पैसा हा नको आहे मला, मोह पैशाचा बिलकुल नको आहे, जे आहे ते तुम्ही आहात, तुम्ही माझी धन दौलत आहे, बँक बॅलन्स माझं तुम्ही आहेत माझं, आणि हे सगळं झालंय महाराजांनीच विभूती, पण आपणच इथे चमत्कार आपणच केला. सगळे गावले लोक ग्रामस्थ बसले असतानाच महाराजांनी इथे अग्नि पेटवलाय, तोच पेटवलेला अग्नि अजूनही इथे प्रज्वलित होतोय आणि तो सतत धारा वर्षाचे 12 महिने महिन्याचे 30ही दिवस 24 तास अग्नि ही धुनी पेटत आहे आणि तीच विभूती ही आलेल्या भक्तांना देतोय. भक्तांना देत ही विभूती आजार कोण गर म्हणजे ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं, ज्यांना कुठच्या कुठच्या संकटात बाहेर करायचं विभूती आणि महाराज आणि नामस्मरण, ह्याच्यावर आम्ही जास्त जोर पकडतो. आलेल्या भक्तांना अन्नदानाची आमच्याकडे सेवा जास्त असते, महाराजांना अन्नदान आलेल्या भक्तांना आम्ही देत असतो आणि अशा प्रकारे हा मठ उभा राहिलेला आहे आणि येणाऱ्या भक्तांना मी तेच सांगते, तुम्ही या स्वामींचं नामस्मरण करा, विभूती घ्या आणि विभूतीनेच या मार्गदर्शन मी लोकांना करते, त्या मार्गदर्शनात हा पसारा वाढलेला आहे. लाखो भक्त तयार झाले आहे महाराजांचे, माझे नाही मी निमित्त आहे, त्यांनी मला उभं केलंय, मी त्यांच्या पायाखाली जाय आणि पायाखालीच राहू दे, हीच माझी श्री स्वामी समर्थ अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आज माऊली आपल्या समोर उभ्या आहेत आणि दादा गवस आहेत, अत्यंत सुंदर अशी जोडी आहे आणि आतापर्यंत जे सेवेकरी करतात तसं त्यांनी स्वामींची सेवा केलेली आहे. माऊलींचा नंबर पण मी देतो आहे आणि स्पेशली तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तरं ते देतात आणि जास्त करून इथे येण्याचा प्रयत्न करा, कारण इथे येणं आणि जे काही बाकीचे विधी असतात ते समजावून सांगतात, तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि जसं स्वामींनी सांगितलेलं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचप्रमाणे माऊली आणि दादागावच तुमच्या पाठीशी आहेत. ह्या साईडला आला तर नक्की या, अगदी जवळ आहे आणि पूर्ण पत्ता मी देतो आहे, त्यांचे फोन नंबर देतो आहे, उगीच त्रास देण्यासाठी फोन करू नका. तुम्हाला जर अति महत्त्वाचा विषय असेल तर त्यांना फोन करा, त्यांचा वेळ घ्या आणि ह्या साईडला नक्की या. संपूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आज माझ्यासाठी वेळात वेळ काढून, आज गुरुवार आहे आणि आज भरपूर बिझी आहे ते दोघे, तरीसुद्धा वेळात वेळ काढून ही इंटरव्ह्यू दिली, याच्यासाठी मी खूप खूप आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, काका आहेत आपल्याकडे आणि आज इथे काका आले आहेत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. आज त्यांना पण विचारूया, काका तुमचा काय अनुभव आहे, म्हणजे आतापर्यंत जे स्वामींच्या दर्शनाला तुम्ही येत आहे, तुमचे जे काही नवस असतील किंवा काही मागणी केली असेल ते तुमचे पूर्ण झाले का, म्हणजे काय अनुभव सांगाल या स्वामी मठाचा? स्वामी मठात दिल्यापासून मी दर गुरुवारी अशी 4-5 अशी मंडळींची भजन करतो किंवा पुन्हा ते गायक बोलतो, त्यांना पैसे मी देतो, माझ्या इतके इथले पैसे मी काहीच घेत नाही, पण मला इतकं भरपूर अनुभव येईल होता. माझे 2 पोरगे साधारण बिनकामाचे होते, ते 2 पोरगे व्यवस्थित झाले आणि घरात माझा मोठो प्रॉब्लेम होता, म्हणजे खूप प्रॉब्लेम होता, सगळं भरपूर एकदम चांगल्यापैकी झालं. मी जेव्हा भजन माझ्या सिंधुदुर्गात मी सगळ्या एका मठाची भजना करतो, बिनच्या ते जातात, माझा सगळा चालत राहता ह्या स्वामी समर्थांना, म्हणून एक आपल्या समोरच्या माझ्या विनंती करत. म्हणजे व्यवस्थित झाला तुमचा? व्यवस्थित झाला आणि माझा सगळं अजून ठीक आहे आणि स्वामींच्या कृपेने. स्वामींच्या. अच्छा, तुमचं नाव सांगा काका. माझा अनबा सजव नाईक, मला म्हणतात फक्त बालीबुवा म्हणा म्हणतात. बालीबुवा. आणि मी स्व गजानन होते संख्याला सगळे, आणखी ह्या आपल्या सिंधुदुर्ग हे आषाढी एकादशी त्याचं मी असं आहे तो पार्टनर असं. धन्यवाद. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.